मित्रांनो आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या आणि जन्नी या स्पर्धेसाठी मेहनत केली त्यांच्या सन्मानाकडे वळतोय. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राम ठाकरे साहेबांचा आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सन्माननीय प्रकाशजी फापे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण राम ठाकरे साहेबांना सन्मानित करायचं आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांचा संघ पाहिला, रुपेश पाटील आणि राम ठाकरे साहेबांचा तो संघ होता, पीटीसी स्टार्स ज्या संघाने ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व जिंकलं. अतिशय दमदार संघ त्यांनी बनवला होता आणि पीटीसी मध्ये फक्त चांगलं क्रिकेट खेळलं जात नाही तर चांगली संघांची बांधणी देखील केली जाते हे देखील त्यांनी दाखवून दिलं. सो वेल डन मिस्टर राम ठाकरे, आणि या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मान्य पप्पू भोजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या डीपीएलच्या वतीने केला जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तर प्रकाशजी पापे या ठिकाणी पप्पू भोजे साहेबांना सन्मानित करतायत, तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय किरण पाटील यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. या स्पर्धेच्या वतीनं आपण त्याचा स्वीकार करावा. त्यानंतर जावेद शेख साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांनी देखील पुढे यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. डोहळे प्रीमियर लीग स्वराज इलेव्हन डोहळे आणि निवृत्ती मगर सरांची ही संकल्पना आपल्याला येथे प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरताना दिसली. जो जे स्वप्न होतं त्यांचं ते साकार झालं आणि एक चांगली स्पर्धा येथे संपन्न झाली. तसेच ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे विद्यमान सदस्य आणि अनय पॅन्थरचे स्पॉन्सर सन्माननीय शुद्धोदन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान या स्पर्धेच्या वतीने करीत आहोत. तसेच या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर यांच्यासाठी ज्या उत्कृष्ट ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत त्याचे स्पॉन्सर सन्माननीय शफीक शेख साहेब येथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तर पाहू शकाल तुम्ही सन्माननीय शफीक शेख साहेब यांना. थँक्यू सो मच साहेब आपल्या सहकार्याबद्दल. तसेच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय निवृत्ती मगर सर, मित्रांनो यांच्यासाठी जोरदार टाया व्हायला हरकत नाही. खूप छान संकल्पना आणि इथे खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, खूप आनंद आपण साऱ्यांनी लुटला, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. प्रकाश पापे यांच्या शुभ हस्ते. आणि आता निवृत्ती मगर सर आपल्या सर्वांना इथे संबोधित करीत आहेत, तर मी विनंती करतो त्यांना की त्यांनी संबोधित करावं. हॅलो सर्व क्रिकेट रसिकांना माझी विनंती आहे की तुम्ही जाणे सर्व डाईस कडे यावे. सर्व क्रिकेट रसिकांना माझी विनंती आहे की तुम्ही डाईस कडे यावे. या ठिकाणी स्वराज इलेव्हन आयोजित डोळे प्रीमियर लीग ही संकल्पना माझ्या स्वराज इलेव्हन टीमच्या सर्व जे सिनियर प्लेयर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की सर आपल्याला जर नवीन प्लेयर शोधायचे असतील तर ते नवीन प्लेयर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या गावातील सगळ्या मुलांना एक संधी दिली पाहिजे आणि त्या संधीतून नक्कीच आपल्याला इमर्जिंग एक दोन तरी प्लेयर असा मिळेल की जो नक्कीच आपला भविष्याचा एक वेध घेईल आणि क्रिकेटचा सर्वांना चाहत बनवेल अशा प्रकारचा एक प्लेयर आपल्याला इथे मिळेल. आणि नक्कीच मी बघेन, तर इथे खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झालेला आहे, सर्वांनी साथ दिली, सर्व टीमचे स्पॉन्सर्स यांचं मी मनापासून धन्यवाद करतो ज्यांनी या संकल्पनेला साथ दिली आणि माझ्या या योजनेला कार्यक्रमाला सर्व माझ्या क्रिकेट रसिकांनी आणि माझ्या सगळ्या प्लेयर्सनी जी मला साथ दिली त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद करतो. तत्पूर्वी मागच्या वर्षी सुद्धा आमच्याकडे अशा प्रकारचा एक कार्यक्रम झाला होता, 2 वर्षापूर्वी आम्ही आपल्याकडे डोळे चषक अशा प्रकारचं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनामध्ये मला उत्कृष्ट अशी साथ दिली होती. ते माझे मित्र बाळा परळी याच्यातून आपल्यात नाही आहेत आणि त्याचबरोबर आमचे काका इरफान शेख हे सुद्धा यात नाही आहेत. तर माझी आपल्या सर्वांस एक विनंती आहे की आपण 2 मिनिटं शब्द लावून त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया.
ईश्वर त्यांच्या आत्म्याची शांती देऊ आणि त्यांच्या रूपाने आपल्याला सदैव त्यांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू हीच माझी इच्छा असेल. या कार्यक्रमाला ज्यांनी संकल्पना दिली ते सगळे माझे सिनियर्स प्लेयर्स आणि या ठिकाणी उपस्थित झालेले सगळे मान्यवर यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. आणि ज्यांनी ज्यांनी मला या कार्यक्रमाला सहभाग केलं मदत केली अशा प्रकारचे माझे सर्वप्रथम म्हणजे मंडप डेकोरेशनवाले ज्यांनी आम्हाला सुशोभित असं मैदानाला राहून दिलं मंडप दिलं तत्काळ सेवा दिली. आमचे मित्र जल्पेश यांनी सुद्धा आम्हाला GTCN लाईव्हची सेवा दिली. त्यानंतर JBL इंटरनेट सर्व्हिस या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे. माझ्या गावातील सर्व सिनियर लोक ज्यांनी मला पाठी राखा म्हणून केलं की बाबा आम्ही तुझ्या पाठीशी आहेत कुठल्याही प्रकारची तुला कमतरता येणार नाही आणि त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सरते शेवटी या ठिकाणी अजय घरात आमचे मित्र ज्यांनी कधी आम्हाला कमतरता जाणवली नाही आणि उत्कृष्ट असं समालोचन केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक. मी आमचे जे सिनियर आहेत प्रकाशजी थापे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शॉल देऊन सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या या कार्यक्रमाला रंजक करण्यासाठी अजय गरत नेहमीच मदत करत असतात आणि त्यांचा आवाज हा व्हॉइस ऑफ भिवंडी नाही व्हॉइस ऑफ महाराष्ट्र व्हावा हीच आपली इच्छा आहे. त्यानंतर आमचे मित्र जल्पेश भूपेश यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांना सुद्धा शॉल देऊन प्रकाश पप्पांना विनंती करतो शॉल देऊन सत्कार करावा. JBL टीमचे या ठिकाणी कोणी नाहीये. तसेच आपले मंडप डेकोरेशनचे जयराम गोडविंदे यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा यावे. मी प्रकाश पप्पा यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांना शाल आणि सत्कार देऊन शाल देऊन सत्कार करावा. ज्यांनी या DPL अतिशय रंजक आणि मनोरंजक असं कार्य केलं असे आमचे मित्र यश आणि महेश यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी उत्कृष्ट असं पंचगीत केलेलं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावे त्यांना सुद्धा शॉल आणि देऊन सत्कार करण्यात येत आहे. यश आणि महेश अशा प्रकारे जर चुकून कोणी राहिलं असेल मनोज आपला माणूस शिंदे आहे त्यांनी पाण्याची सुविधा दिली भोजनाची व्यवस्था सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे आणि कळत न कळत ज्यांच्याकडून मला सहकार्य लागले असे सर्व माझे मित्र. त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी सकाळी आले होते त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे मित्र सिद्धोदन जाधव ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे सदस्य विजय हरड ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे सदस्य सौभाग्यवती रेशमा मगर ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे सदस्य यांनी सुद्धा आपल्याला सहभाग दिला आणि पूर्ण वेळ आपल्यासाठी दिला त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. माझे मित्र शफिक शेख जावेद शेख तसेच तुमच्यासाठी जे आलेले सगळे तुमचे मित्र यांचे मला कळत न कळत मला बऱ्याच जणांची नावं माहीत नाहीत त्यांच्या सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. चुकून कोणी राहिला असेल त्यांच्या सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला मी अजयकडे समालोचन देतो की ज्यांनी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करावा. धन्यवाद. थँक्यू सो मच निवृत्ती मगर सर. तर जास्त वेळ तुमचा घेत नाहीये आणि लगेच आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. आपल्याला जी पारितोषिक द्यायची आहेत त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आणि इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट त्याचप्रमाणे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अशा प्रकारची ही वैयक्तिक पारितोषिकं द्यायची आहेत आणि सांघिक पारितोषिक नो डाऊट तुम्हाला माहितीच आहे की कुठला संघ या ठिकाणी चॅम्पियन ठरलेला आहे. तर एकूण 4 संघांचा समावेश होता आणि बक्षीस समारंभ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा जे संघ मालक होते जे स्पॉन्सर होते सर्व संघांचे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय कारण त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणं शक्य नव्हतं. तर आपण पहिलं पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. तर पहिलं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. खरं तर सकाळपासूनच इथे उल्लेख आम्ही मी करत राहिलो की ते फलंदाजांचं नंदनवन आहे आणि ते पाहिलं आपण ती गोष्ट देखील तेवढी खरीच होती. खूप जास्त धावा झाल्या मात्र अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करून फलंदाजांना बाद करणं किंवा त्यांना शांत ठेवणं हे कुठल्याही गोलंदाजासाठी तेवढं सोपं नव्हतं. परंतु काही गोलंदाजांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात एक गोलंदाज आपल्याला तसा मिळाला आहे ज्याला आपण येथे बेस्ट बॉलर म्हणून सन्मानित करणार आहोत. खरं तर या रेसमध्ये मिराज शेख देखील होता महेंद्र देखील होता मात्र त्या दोघांना मागे टाकून एक गोलंदाज सॉरी
मिराज आणि महेंद्र मधील ही रेस होती, तर महेंद्रने ही रेस जिंकली आणि तो ठरला आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज डोळे प्रीमियर लीग सीजन 1 चा। पाहुण्यांना विनंती करतो, पाहुणे सन्माननीय रुपेश जाधव साहेब आपण पुढे या। रुपेश जाधव आहेत सम्राट बोल संघ, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला आणि त्यांच्याच संघातील खेळाडू आपण पाहतोय 32 धावांत 4 गडी बाद केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये महेंद्र यांनी। वेल डन महेंद्र, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील। यानंतर सजी पारितोषिक आहे, मी सर्वात आधी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय आपण समोर या सन्माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मगर साहेब आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल आणि हे पारितोषिक आहे बेस्ट बॅट्समन ऑफ डीपीएल सीझन 1 डोळे प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज। आता या रेस मध्ये आपण पाहिलं की भरपूर खेळाडू होते, सुरुवात मिराजने केली खूप चांगली बॅटिंग त्याची पहिल्या मॅच मध्ये, मात्र कुठेतरी नंतर ती कन्सिस्टन्सी त्याला राखता आली नाही। परंतु दोन फलंदाज आपल्याला असे पाहायला मिळाले ज्यांच्या फलंदाजीमध्ये कन्सिस्टन्सी होती, तर त्यापैकी एकाची निवड आपण केलेली आहे आणि तो खेळाडू आहे सम्राट बुल्स या संघाचा खेळाडू साहिल शेख ज्युनियर। टोटल 152 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज या डीपीएलच्या पहिल्याच पर्वामध्ये त्याने मोठा विक्रम केला, 6 बॉल्स मध्ये सलग 6 षटकार ठोकण्याचा। तर ही आकर्षक ट्रॉफी त्याला देण्यात येत आहे आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते। वेल डन वेल प्लेड साहिल शेख, अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमची अशीच फलंदाजी आम्हाला पाहायला मिळेल। आणि या ठिकाणी डॉक्टर साहेबांना काही बोलायचं आहे? ए कल्पेश थांब जरा। सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। सकाळपासून स्वराज 11 डोळे आयोजित डीपीएल यामध्ये स्वराज 11 डोळेचेच प्लेयर 4 वेगवेगळ्या संघ मालकांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून खेळले। खरं तर नवीन मुलांना, म्हणजे या लहान मुलांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळावी, नवीन काहीतरी स्वराज 11 साठी प्लेयर्स मिळावेत म्हणून ही स्पर्धा झाली। एक दोनच गोष्टी तुम्हाला खेळाडू म्हणून तुमच्यासाठी सांगेन की खेळामध्ये सातत्य लागतं आणि खेळामध्ये शिस्त लागते। जर तुम्ही प्रत्येक टीममध्ये दोन दोन जर प्लेयर बघितले असतील तर ते स्वराज 11चे प्लेयर आहेत, त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे। म्हणजे मी उल्लेख करेन की शिरताज असेल, साहिल असेल, आतिश असेल, सलमान असेल, अशी बरीचशी मुलं असतील। फलंदाजीमध्ये तुम्ही खूप चांगले आहेत, तुमच्याकडे बघून अनेक जण खेळतात। फक्त जर ही स्वयंशिस्त प्रत्येक खेळाडूमध्ये असेल तर तुम्ही पुढे जाल। आणि खेळताना एकदा पराभव, एकदा जिंकणं, एकदा हारणं हे होतच राहील, पण खेळाडू जो नम्रतेने पुढे जातो तो दीर्घकाळ टिकतो। आमच्या काळापासून शिरताज खेळत आलाय, तर प्रत्येकाने प्रत्येक खेळाडूचा आदर करायचा असतो आणि ही तर तुमच्यातली स्पर्धा होती, हे तुमच्यातल्या प्लेयर्स निवड ए कल्पेश तुमच्यातल्या प्लेयर्स निवडीची ही स्पर्धा होती। मलाही दिवसभर उत्सुकता होती, कालपासून चेकअप असेल, बरेच जण सर तुम्ही याल का, पूर्ण दिवस तुमच्यासोबत घालवणं माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे। निवृत्ती मगर आणि त्याची टीम यांनी खूप चांगलं आयोजन केलंय, परंतु मागच्या वर्षी तुमचा परफॉर्मन्स जबरदस्त होता, या वर्षी तो अजून जबरदस्त तुम्ही कराल असा आशावाद आहे आणि याच तुम्हाला शुभेच्छा। परंतु कधीही खेळाला गालबोट न लागता आपला एक खेळाडू म्हणून जी एक स्पोर्ट्समनशिप असते ती कायम ठेवा। स्वराज 11 मोठं होईल त्याच्यापेक्षा डोळे गाव किती मोठं होईल आणि आपले खेळाडू किती चांगले होतील हे बघा। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, थँक्यू। आणि या चारही स्पॉन्सर्सना, त्यांनी या सगळ्यांना आम्हाला स्पॉन्सर केले, संघ मालक म्हणजे त्यांनी पुढाकार घेतला, इथे ग्रामपंचायतचे सदस्य असतील, संपूर्ण ग्रामपंचायत असेल, कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय चांगलं काहीच होत नाही। म्हणून मनात सकारात्मक भाव ठेवायचा, पुढे चालायचं, कोण काय बोलतं याच्यापेक्षा मला जे चांगलं वाटतं ते घेऊन पुढे चालायचं आणि हे खेळाचं मैदान हे फार काही शिकवतं। आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, थांबतो। थँक्यू, थँक्यू सो मच डॉक्टर साहेब, खूपच छान तुमचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला मिळालं आणि निश्चितच मी देखील अपेक्षा वागतो या सर्व खेळाडूंकडून जे मार्गदर्शन तुम्ही केलं त्यानुसार हे खेळाडू चालतील यापुढे। आणि क्रिकेटचा खेळ मित्रांनो, खेळ कुठलाही असू द्या, खेळ आपण कशासाठी खेळतो तर आपल्यामध्ये जी एकतेची भावना आहे
जी आपली मैत्री आहे ती जोपासण्यासाठी आपण क्रिकेट खेळत असतो किंवा कुठलाही खेळ खेळत असतो तर ते कोणी विसरू नका आणि या खेळाला गालबोट लागणार नाही जसं सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं वर्तन देखील ठेवा. तर पुढे जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे आणि आता पुढचं पारितोषिक असणार आहे ते म्हणजेच बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय शुद्धोदन जाधव साहेबांना मी विनंती करतोय आपण पुढे या. तसेच जावेद सरांना देखील विनंती करतोय आपण देखील या. आता बेस्ट फिल्डर हा फार महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. बऱ्याचदा या गोष्टीवर जास्त चर्चा देखील होत नसते. आपली चर्चा बॅटिंग किंवा बॉलिंगवर होत असते मात्र फिल्डिंग देखील तेवढाच महत्वाचा भाग आहे. आणि या स्पर्धेमध्ये एक खेळाडू असा आपण पाहिला ज्याने तब्बल 6 झेल टिपले आणि त्याचबरोबर त्याने आउटफील्ड किंवा इनफील्ड मध्ये असेल जास्तीत जास्त तो आउटफील्ड मध्ये होता 8 धावांचं देखील संरक्षण केलं. तर अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू आहे गोलू टायगर्स संघाचा आतिश गोडविंदे. तर सन्माननीय जावेद सर आणि शुद्धोदन जाधव साहेबांच्या शुभास्ते हे आकर्षक पारितोषिक ही ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंटची आतिशला देण्यात येत आहे. ढोळे प्रीमियर लीग सीझन 1 मधील सर्वोत्कृष्ट फिल्डर. अभिनंदन आतिश आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यानंतर हा पुरस्कार फार महत्वाचा आहे. खरं तर ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देशच हा होता की आपल्याला यंग टॅलेंट शोधून काढायचं आहे. टॅलेंट भरपूर आहे इथे. आपल्या प्रत्येक गावागावामध्ये आपण पाहिलं तर खूप टॅलेंट असतं आणि ह्या गावामध्ये ढोळे गावामध्ये देखील भरपूर चांगले नवोदित खेळाडू इथे येत आहेत आणि आज आपल्याला ते पाहायला मिळालं. तर हे जे अवॉर्ड आहे ते आहे इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अर्थात उदयोन्मुख खेळाडू. आणि उदयोन्मुख खेळाडूंमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू त्याला आपण येथे पारितोषिक देणार आहोत. हे पारितोषिक देण्यासाठी मी मिस्टर शगब शेख यांना विनंती करतोय आपण पुढे या. इथे संदेशचं नाव देखील घेतलं जात आहे मात्र रेकॉर्ड तुम्ही चांगले रेकॉर्ड बनवा तेव्हा तुम्हाला पारितोषिक मिळतील. तर हे पारितोषिक जात आहे इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आणि त्या खेळाडूचं नाव आहे केतन मगर. अष्टपैलूत्व त्याने आपलं सिद्ध केलं. खूप चांगली गोलंदाजी आणि विशेष त्याच्या फलंदाजीने त्याने सर्वांनाच प्रभावित केलं. तर इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलाय या DPL सीझन 1 मध्ये केतन मगर. वेल डन केतन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. मित्रांनो यानंतरचं शेवटचं वैयक्तिक पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेलं आहे सन्माननीय निवृत्ती मगर सर आणि सन्माननीय शफीक शेख सर यांनी. तर त्यांचे हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय सुरुवातीला आणि हे पारितोषिक देण्यासाठी देखील मी ह्या दोघांनाच या ठिकाणी बोलावतोय. या प्लीज समोर या निवृत्ती मगर सर आणि शफीक शेख सर. आणि हे पारितोषिक आहे मित्रांनो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि आता अशा प्रकारची कामगिरी करणं हे कधी सोपं नसतं कारण तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक विभागामध्ये चांगली कामगिरी करावी लागते तेव्हाच हे पारितोषिक तुम्ही पटकावू शकता. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तिन्ही विभागांमध्ये जबरदस्त कामगिरी. आणि आपण जर पाहिलं तर 2 ते 3 खेळाडू या रेसमध्ये होते मात्र ज्या खेळाडूची निवड झालेली आहे त्या खेळाडूने सर्वांनाच पूर्णपणे मागे टाकलेला आहे. अनडाऊटली आपण म्हणू शकतो निर्विवादपणे त्याने आपलं वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये सिद्ध केलंय आणि तो खेळाडू आहे एनी गेसेस. येस ॲब्सोल्युटली ट्रू आतिश गोडविंदे फ्रॉम गोलू टायगर्स. 171 धावा आणि त्याचबरोबर एक गडी देखील बाद केला होता आणि कॅचेस आपण पाहिलंच बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देखील त्यांनी पटकावलाय. 6 झेल टिपले तर खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये जबरदस्त कामगिरी आतिश गोडविंदे. खरं तर त्याला मी रन मशीन ऑफ डोळे म्हणून संबोधतो आणि ते आज आपण पाहिलंय. खूप छान फटकेबाजी आतिशची. वेल डन आतिश कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता एक सन्मान आपला करायचा राहिलाय या ठिकाणी आपले टॉस बॉक्स आणि मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर जे आहेत बेस्ट इन टेस्ट बेकर्स
आणि या बेस्ट इन टेस्ट ब्रेकरचे प्रोप्रायटर सन्माननीय संदेश पांडव यांना मी विनंती करतोय, प्लीज आपण पुढे या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आहेत का ते इथे? नाही का इथे? ठीक आहे, ते या ठिकाणी नसतील, मात्र त्यांच्या बेस्ट इन टेस्ट ब्रेकरची जी ओपनिंग सेरेमनी आहे ती 5 तारखेला आहे आणि खरोखरच खूप डेलिशियस पेस्ट्रीज त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देखील चाखून पाहिल्या, खूप छान होत्या आणि त्यांचे केक देखील खूप दर्जेदार आहेत. तर त्यांना खूप खूप आम्ही शुभेच्छा देतोय आणि शब्दसुमनांनी त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. आता मात्र शेवटचं पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे. मी हे सर्व काही वाइंड अप करण्या अगोदर तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतोय, स्वराज इलेव्हन ढोळे संघाचे आणि निवृत्ती मगर सरांचे आभार व्यक्त करतोय की मला तुम्ही या ठिकाणी बोलावलात, मला संधी दिली समालोचनाची, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि क्रिकेट रसिकांचे देखील मी आभार व्यक्त करतोय की तुम्ही चांगली साथ दिली या स्पर्धेला आणि त्यामुळेच ही स्पर्धा खूप सक्सेसफुली आपण या ठिकाणी पार पाडलेली आहे. तर शेवटचं पारितोषिक देण्यासाठी मी पाहुण्यांना इथे आमंत्रित करतोय. अनय पॅन्थर्स संघाचे स्पॉन्सर सन्माननीय शुद्धोदन जाधव साहेब, त्याचप्रमाणे गोलू टायगर्स संघाचे स्पॉन्सर मिस्टर स्वप्नील मगर, तसेच विजय हरट यांना देखील मी विनंती करतोय. विजय हरट आपण देखील पुढे या, अनय पॅन्थर्सचे ते देखील स्पॉन्सर आहेत. तसेच शगब शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतोय आपण देखील पुढे या. फहद फायटर्स संघाचे ते स्पॉन्सर आहेत, त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल फापे आपण देखील पुढे या आणि माननीय श्री रुपेश जाधव सम्राट बुल्स या संघाचे स्पॉन्सर. तर यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला एवढ्या छान पद्धतीने इथे पार पाडता आली, त्यांच्यामुळेच आपल्याला संघ मिळाले असं म्हणता येईल. चांगलं योगदान या संघ मालकांचं. सन्माननीय प्रकाशजी फापे देखील आहेत, मी त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील पुढे या. खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे हा डीपीएलचा विजय आहे, एका संघाचा विजय नाही, संपूर्ण ढोळे गावाचा विजय आहे, या सर्व स्पॉन्सरचा विजय आहे आणि आपल्या सर्वांचा हा विजय आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि आता हे शेवटचं पारितोषिक, अर्थातच विनर टीम ढोळे प्रीमियर लीग सीझन 1 चॅम्पियन संघ आणि तो संघ आहे गोलू टायगर्स. चला कॅप्टन आणि त्यांचे सहकारी आपण या. गोलू टायगर्स सुरुवात तेवढी चांगली नव्हती, मात्र कमबॅक अफलातून पाहायला मिळालं.